कर्जत खालापूर मतदारसंघात आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग आलाय. मतदारसंघात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नेत्यांची धडपड सुरू झाली आहे. राजकीय समीकरण जुळवत माहितीकडून 2019 निवडणुकीत शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे निवडून आले. राष्ट्रवादीचे माजी राहिलेले आमदार सुरेश लाड यांचा त्यांनी पराभव केलाय. परंतु 2024 विधानसभा निवडणुकीत मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात मतदारसंघात दबक्या आवाजात नाराजीचा सुरू म्हणतोय. त्यातच युतीमधील मित्र पक्षांना देखील महेंद्र थोरवे हा पर्याय योग्य वाटत नाही. कारण शिवसेनेसोबत युतीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून सुधाकर घारे यांनी निवडणुकीत उभे राहण्यासाठी दंड थोपटलेत. सोबतच भाजपकडून किरण ठाकरे हा देखील पर्याय होऊ शकतो. अशातच पराभवानंतर देखील आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर ते देखील भाजपकडून 2024 निवडणुकीसाठी उमेदवार ठरतील असं देखील बोललं जात आहे. मात्र असं असताना आता 2024 विधानसभा निवडणुकीला महायुती राहणार की तुटणार हे देखील प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. आता मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळतोय. सोबतच शिवसेनेकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याचा देखील आरोप केला जातोय. त्यामुळे भाजपचा देखील शिवसेनेविरुद्ध नाराजीचा सुरुमटताना दिसतोय. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार श्रीरंग बारणे यांनी देखील निकालापूर्वी मित्र पक्षांनी आपल्याला हवी तशी मदत केली नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यानंतर नुकताच झालेल्या श्रीरंग बारणे यांच्या सत्कार सोहळ्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी टाकलेला बहिष्कार हा देखील चर्चेचा विषय ठरतोय. भाजपचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी या कार्यक्रमाला हजेरी न लावण्याचा पवित्रा घेत कार्यकर्त्यांना सूचना केल्या होत्या. आता याच नाराजीचा सूर विधानसभा निवडणुकीत दिसून आल्यास कर्जत खालापूरची जागा ही आपल्याला मिळावी यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी आग्रही असणार आहे. त्यातच भाजपचे किरण ठाकरे हे सध्या सर्वपक्षीय नेत्यांशी असलेल्या चांगले संबंध मतदारसंघातील सुशिक्षित आणि तरुण नेतृत्व तसेच कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारा त्यांना बळ देणारा नेता आणि विकास कामांसाठी मतदारसंघात 100 कोटीहून अधिक रुपयांचा विकास निधी आणणारा कार्यकर्ता म्हणून आता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू लागलाय. जागा वाटपामध्ये ही जागा भाजपला सुटल्यास किरण ठाकरे हे एकमेव उमेदवारीचे दावेदार ठरू शकतात. त्याचप्रमाणे वरिष्ठ पातळीवर राज्यातील नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, त्याचप्रमाणे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या पक्षातील बड्या नेत्यांसोबत असलेले थेट संबंध यामुळे किरण ठाकरे यांच्या उमेदवारीचा मार्ग सुखकर होणार आहे. मतदारसंघात उभा केलेला विकास निधी, सर्वसामान्य मतदारांपर्यंत असणारा थेट संपर्क, त्याचप्रमाणे तरुण आणि अभ्यासू नेतृत्व, म्हणून किरण ठाकरे हा सर्वसामान्य मतदारांसमोर मोठा पर्याय होऊ शकतो. आणि मतदारसंघात भाजपला असलेले पोषक वातावरण यामुळे किरण ठाकरे यांचा विजय देखील होऊन भाजपचे कमळ कर्जतमध्ये फुलू शकतं. याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. यासह ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा वृत्त मराठी. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.